काही महत्त्वाचे बातम्या। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला घेऊन शहरात प्रचाराचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे। अशातच लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या चाहत्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची खुशी जाहीर करत शहराच्या अयोध्यानगर स्थित स्मृती सभागृह महिला मेळाव्याचे आयोजन केले होते। हे आयोजन साई प्रेरणा महिला मंडळचे अध्यक्ष आणि महिला मंडळचे सचिव वर्षा संजय घाडगे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते। या आयोजनात प्रमुख पाहुणे म्हणून नाना पटोले प्रामुख्याने उपस्थित होते। या दरम्यान नाना पटोले यांनी जनतेला भाजपाचे अच्छे दिनचं स्वप्न दाखविणाऱ्या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आल्याची अपील केली। कार्यक्रमाचं स्वरूप काय, एकंदरीत आपण कशाकरिता इथे उपस्थित झालो हे तुम्हाला माहिती आहे। गेल्या किती वर्षापासून आपण सामाजिक कार्य करतो, आम्ही संस्था चालवतो नाना भाऊ, आम्ही बरेच गावागावामध्ये जाऊन अनेक केंद्र सरकारचे महाराष्ट्र शासनाचे उपक्रम चालवले, परंतु आमच्या महिलांना काय होतं, आलेला तोंडावरचा घास त्यांच्याजवळून हिसकावून घेतला जातो। हे असं का होतं, वारंवार आम्ही VTPच्या नावाखाली आम्ही पुष्कळ ठिकाणी असे VTP सेंटर टाकले, सगळं काही केलं, VTP सेंटर तर तयार होतं, महिलांना आम्ही भांडवल उभं करून देतो, परंतु VTP सेंटर झालं, ट्रेनिंग प्रोव्हायडर तयार होतात, परंतु सेंटरच काय, तिथे येणारं जे एज्युकेशनचं जे माध्यम आहे तेच नाही सोडून जातं। म्हणजे ती योजना आमच्या महिलांपर्यंत प्रॉपर पोहोचत नाही, असं काय होतं, आम्ही लोक आम्ही नेत्यांकडे जातो, आम्ही वारंवार चक्रा काढतो, परंतु आमच्या महिलांच्या रोजगारांना आम्ही परिपूर्ण करू शकत नाही, असं का? आमच्या या समस्यांना तुम्ही वारंवार गेल्या किती वर्षापासून मी शेखर भाऊ शिरभाते यांच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटत आली आणि बऱ्याचशा समस्यांना नाना भाऊंनी आमच्या या समस्यांना बरेच समस्या त्यांनी सोडून दिलेल्या आहेत। ज्या इथे अन्य लोकांच्याकडे आम्ही गेलो, यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा, पण कोणी या समस्यांना थोडे थोडे पैसे जमा करून सोनं घेणं तिच्या आयुष्याची पूंजी त्याच्यामध्ये तयार करणं, महिला मध्ये एक छंद असतो की नवऱ्याच्या खिशामध्ये मोठा नोट राहिला 1000 रुपयाचा, ते आता 2000 आले, 1000 रुपयाचा आणि 500चा नोट जो आला तो नोट काढून व्यवस्थित ठेवायचा, आणि घरावर एखादं आर्थिक संकट आलं तर त्या नोटाचा उपयोग त्याच्यामध्ये करायचा, कारण की माणसाच्या खिशात पैसे राहिले तर तो खर्च करतो, आणि म्हणून गृहकर्ता म्हणजे महिला आमच्या भगिनी त्या नोटांना त्या पद्धतीने सांभाळून ठेवायच्या। आपण नरेंद्र मोदीला सबका साथ सबका विकास म्हणून आपण त्याला निवडून पाठवलं आणि त्यांनी आपल्या देशाच्या सामान्य गरीब माणसाला मध्यमवर्गीयाला आर्थिक कमजोर करण्याचं एक नियोजन केलं आणि त्याच्यातलं मोठं धोरण जे आणलं ते आणलं की या देशामध्ये नोटबंदी आणलं। आता हा नरेंद्र मोदी आर्थिक शास्त्रज्ञ नाही आहे, त्याला आर्थिक नीतीबद्दलचा एक अभ्यास पण नाही आहे, आपल्या देशाचे प्रधानमंत्री किती शिकलेले आहेत त्याचं ते लिहित पण नाही, म्हणजे ते की शिकले की नाही तोही एक प्रश्न आहेच आपल्या देशाच्या समोर। जे अरुण जेटली होते अर्थमंत्री राज्याचे देशाचे, तेही कुठले अर्थतज्ञ नाही, आता ते म्हणतात की मला नोटबंदीचं माहितच नव्हतं, प्रधानमंत्र्यांनी डिक्लेअर करून टाकलं, आता नोटबंदी झाली, आता नोटबंदीचं आपण सगळ्यांनी समर्थन केलं की काळा धन आहे आणि मग आमच्या देशामधल्या सगळ्या लोकांची गरिबी दूर होईल अशी मानसिकता आपल्या सगळ्यांची बनलेली होती निवडणुकीच्या काळात 2014 जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये, की आपल्या देशातला सगळा पैसा विदेशात नेऊन ठेवला आणि तो पैसा आपल्या देशात येईल आणि आपला देशामध्ये सगळे लोक सुखी होतील हे आपल्या सगळ्यांना वाटतं। आता त्याच्यानंतर काय झालं की एका संध्याकाळी नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री उभे होतात आणि ते सांगतात की आता 1000 आणि काय की याला मला तर नाही वाटत की, कारण की मी नागपूरमध्ये बघतो आहे की नागपूरची जनता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसच्या मस्तावालापणा राहिला गेल्या 5 वर्षात, आणि नागपूरकरांना ज्या पद्धतीने या लोकांनी लुटलं आणि नागपूरचा विकासाच्या नावाने नागपूरला गड्डे निर्माण केले, नागपूरच्या जनतेला त्रास भोगावा लागला, त्या सगळ्या विषयाला घेऊन नागपूरची जनता यांच्या विरोधात आहे।
आणि फार काट्याची तक्रार होईल असं मला वाटत नाही. काँग्रेसचं म्हणजेच या ठिकाणातून बहुमतानं निवडून येईल असा आमचा विश्वास आहे.